नमस्कार, मी जुईली आणि आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साधलाय. भव्य दिव्य राम मंदिर, न भूतो न भविष्यती असा प्राणप्रतिष्ठा सोहळा यासाठी अनेकांचे हातभार लागले. असंच योगदान देण्याची संधी मिळाली सिंधुदुर्गच्या सुपुत्राला, ती सुद्धा कलेच्या माध्यमातून. रामाचं जीवन चरित्र रेखाटण्यासाठी देशभरातील 20 चित्रकारांची निवड झाली. त्यात सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी येथील महादेव गावडे यांचा यात समावेश झालाय. एकंदरीत हा त्यांचा अयोध्येतील अनुभव कसा होता, ही संधी त्यांना कशी मिळाली याविषयीची बातचीत करणार आहोत, याविषयीचा संवाद त्यांच्याशीच करणार आहोत. तुमचं स्वागत आणि पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन, तुम्हाला ही संधी मिळाली. अयोध्या एकीकडे, कोकण एकीकडे, हो, पण ही संधी कशी काय मिळाली, निवड कशी काय झाली? ऍक्च्युली वाची आर्ट गॅलरी म्हणून एक गॅलरी आहे मुंबईमध्ये, त्यांनी एक फॉर्म नेमले होते आणि त्या लिंकमध्ये पोर्टफोलिओ मागितला होता आमचा कामाचा. तर त्यांना ते काम आवडलं आणि त्यातून एक शेवटची संधी होती. ऍक्च्युली 19 जागा भरल्या होत्या आणि शेवटची संधी मला मिळाली होती आणि त्यांना ते काम आवडून त्यांनी सिलेक्शन केलं. मग तुम्ही मागाशी सांगितलं होतं की पहिल्यांदा तुम्ही एक चित्र रेखाटलं होतं, म्हणजे तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला बनवायचं आहे आणि आम्हाला पाठवायचं आहे, ते कुठलं चित्र होतं आणि तुमचं कसं सिलेक्शन झालं ते चित्र? ऍक्च्युली सिलेक्शन झाल्यानंतर त्यांचे टर्म्स अँड कंडिशन होते आणि त्यामध्ये चित्र ते इथून घरून करून घेऊन जाऊन त्यांना तिकडे गिफ्ट द्यायचं होतं ते ट्रस्टला. तर ते चित्र मी हनुमानाचं रेखाटलं होतं आणि हनुमान असं ध्यान मुद्रेत बसलाय आणि त्याचं शांत असं चरित्र त्यात दाखवण्याचा प्रयत्न केला होता मी. जेव्हा तुम्हाला कळालं की तुमचं यासाठी सिलेक्शन झालंय, मग तेव्हा तुम्ही घरी सांगितलं असणार, मग त्यावेळी घरच्यांची काय रिॲक्शन होती? ऍक्च्युली घरच्यांना आधी पटलं नाही खरं म्हणाल तर, कारण अशा ह्या म्हणजे ह्या वेळी जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि नंतर मग त्यांना सांगितलं मी असं आहे, झालं सिलेक्शन, त्यांना एकदम आनंदच झाला बाबांना वगैरे. जेव्हा तुम्ही तिथं गेलात, अयोध्येत गेलात, त्यावेळीचं वातावरण कसं होतं, म्हणजे तुम्ही कधीपासून तिथे होता अयोध्येमध्ये? आम्ही 13 तारखेला इथून मुंबईतून तिकडे गेलो, लखनौपर्यंत आम्ही विमान प्रवास केला, तिथून मग बसने वगैरे गेलो आणि 14 तारखेपासून आमचं काम सुरू झालं तिथे. आणि तिथलं एक वातावरण म्हणजे प्रत्येक भारतातल्या कानाकोपऱ्यातून इवन नेपाळवरून पण लोक येतो तिथपर्यंत रामाच्या दर्शनासाठी. त्यांची जी असलेली 500 वर्षांची ओढ किंवा ती संपली असं ते दिसून येत होतं. आणि तिथे आल्या गेल्यानंतर असं समजलं की प्रत्येकाचे इमोशन्स एकदम अटॅच होते रामाशी. ते असे काही लोक असे भावनिक, ज्यावेळी आमचं उद्घाटन होतं ना त्यावेळी आम्हाला LED स्क्रीनवर दाखवण्यात आलं होतं तिथे. तर तिथे अक्षरशः लोक रडत होती आम्हाला बघून. त्यावेळी असं वाटलं की आपण एका यांच्यात सहभागी आहोत, हीच खूप मोठी गोष्ट आहे. तिथं गेल्यानंतर तुमचं काम कसं असायचं, म्हणजे तुम्ही म्हणालात की तुम्ही 13 तारीख ते 22 तारीखपर्यंत तिथे होता, मग तो कालावधी कसा होता, म्हणजे तुमची सकाळ कशी व्हायची, दिवसभर तुम्ही तिकडे सकाळ व्हायची नाही, कारण दिवसभर तिकडे ऊनच पडायचं नाही असं, कारण थंडी एवढी असायची की 12 वाजली तरी ते धुकंच असायचं कायम, म्हणजे असं जर्किन किंवा खाली घालूनच राहायला लागायचं. तर सकाळी आम्ही 10 पर्यंत काम चालू करायचो, तिथे बरेच सेलिब्रिटी पण येऊन जायचे असेच, जसं की हेमा मालिनी, त्यानंतर कंगना रनौत, त्यानंतर तिकडचे CM योगी आदित्यनाथ, असे बरेच आम्हाला भेट देऊन गेले आणि काम चालू असायचं त्या माहोलमध्ये आमचं. ज्यावेळी त्यांनी तुमच्या या चित्रासाठी भेट दिली किंवा ते तुमचं प्रदर्शन त्यांनी पाहिलं, तर तुमच्यासाठी काय आल्या होत्या प्रतिक्रिया त्यांच्या, किंवा त्यांनी तुमच्या कलेचं कसं कौतुक केलं? तर हेमा मालिनी मॅडम आल्या होत्या आमच्या इथे, तर ते म्हणाला की पेंटिंग चांगलं आहे तुमचं, बाकी बहुत अच्छा करोगे आप, असं त्यांनी हिंदीमधून प्रतिक्रिया दिली आपली यासाठी. तुम्ही असं म्हटलात की वातावरण थंड होतं तिथलं आणि आपली कोकणातली परिस्थिती वेगळी आहे, कसं तिथलं वातावरणाशी जमवून घेतलं? पहिले 2 दिवस खूप त्रास झाला फिजिकली, त्यानंतर मग हळूहळू सवय झाली. जेवण आणि कसं होतं तिथे? जेवण वगैरे तिकडे आपल्यासारखं नॉर्मल, फक्त ते काही पदार्थ त्यांचा वेगळं होते असायचे, जमून जायचं. बरं, पण ते कशा संदर्भात तिथं जीवनचरित्राचं प्रदर्शन होतं, म्हणजे नेमकं काय होतं आणि तिथे तुमची निवड झाली होती? ऍक्च्युली रामभद्राचार्य महाराज आहेत ना, त्यांनी असं पण घेतलं होतं की जोपर्यंत अयोध्येत राम मंदिर बांधणार नाही तोपर्यंत ते रामकथा तिथे करणार नाही. तर त्यांच्या निमित्तानं आणि रामाच्या ह्याच्यावर जेवणावर कथा पण लोक ऐकतील आणि तिथे
वातावरणात एकदम राम होईल होणार कसं, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करून चित्रकारांना संधी दिली होती. बरं, असं आता हे सगळं झालं, तुम्ही तिथं होतात, तुमचं चित्र चालू होतं, रेखाटणं चालू होतं, आणि तुम्ही मगाशी म्हटला होतात की तुमचं चित्र त्या राम मंदिरात लागणार होतं किंवा त्या ट्रस्टकडे जाणार होतं, तर तुम्ही कुठलं चित्र केलं होतं, साकारलं होतं आणि ते तिथे गेलं? तेच हनुमानाचं दिलं होतं ते. आणि जे दोन एक तिथे माणूस हनुमानाचं असं वेषांतर करून तिकडे फिरत होता, तर मी असं वेशभूषा करून, तर मी असा विचार केला की हेच चित्र आपण रेखाटलं पाहिजे इथे, कारण दोन्ही पण दिसून येईल, म्हणजे भावना आणि देव पण. बरोबर, यासाठी मी ते एक रेखाटलं होतं. आता त्या दिवसाकडे येऊया ज्या दिवसाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या, सगळ्यांची प्रतीक्षा संपली होती आणि सगळे वाट पाहत होते त्या क्षणाची, तो म्हणजे प्रतिष्ठे प्राणप्रतिष्ठेचा सोहळा. त्यात तुम्ही सहभागी होता, म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला तिथं जाता आलं नाही, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथं गेलात. काय माहोल होता तिकडचा? जे माहोल म्हणजे सगळीकडेच एकच माहोल की जय श्रीराम, कोणी असत देत कानाकोपऱ्यातला माणूस फक्त एकच बोलायचा, आणि अक्षरशः मूर्तीकडे बघून ते एकदम गोंडस रूप असं वाटलं की धन्य झालो आपण. आणि तिथल्या म्हणजे लोकांशी तुम्ही तिथे बोलला असाल किंवा तिथल्या भावना तुम्ही समजून घेतल्या असाल, काय होतं त्यावेळेच्या भावना तिथली? आम्ही म्हणजे बरीच अशी ओल्ड एजची लोक होती, जसे म्हणजे त्यांनी हा जो प्रवास बघितलाय ते सांगायचे की आम्हाला असं वाटलं नव्हतं की असं होईल कधी, आम्ही आमच्या आम्ही जिवंत असताना असं आम्ही बघू, पण आम्ही एकदम खूप स्वतःला भाग्यशाली समजतो की आहे आमच्या समोर असं होत आहे, म्हणजे जो प्रवास आम्ही बघतोय हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता थोडंसं घरच्यांकडे येऊया, म्हणजे ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की मी आता अयोध्येला चाललोय, आणि प्रत्येकाची इच्छा असते खर तर की आपल्याला त्या सोहळ्यात सहभागी होता यावं किंवा तो अनुभव प्रत्यक्ष अनुभवावा, तो तुम्हाला मिळाला, ती संधी तुम्हाला मिळाली, घरच्यांनी कशा पद्धतीनं ते सगळं ऍक्सेप्ट केलं, काय बोलले घरच्यांनी? म्हणजे त्यांना पण असं खुशच झाले सगळे, कारण आधी मी घरात सांगितलं असं असं होत आहे, तर ते खुश बाबा आई सगळे खुश झाले घरातले, आणि हळूहळू ते वातावरण असं होत गेलं की आता जवळ येत आहे जवळ येत आहे, तर गावातली मंडळी पण मित्र वगैरे सगळे एकदम ते असे उत्साह दिसायला लागला त्यांच्यामध्ये पण, आणि त्यांनी वगैरे बॅनर वगैरे तिथे लावले सगळीकडे मित्रांनी, आमची ग्रामपंचायत आहे त्यांनी पण तिथे लावलं बॅनर वगैरे, म्हणजे खूपच सगळ्यांचेच फोन यायला लागले, कौतुकाचे फोन यायला लागले सगळ्यांचे मला तिकडे असताना पण अयोध्या वगैरे. जेव्हा तुम्ही तिथं पोहोचलात ते सगळं अनुभवत होतात, पण हे करत असताना अनेकांशी तुम्ही संवादही साधत होतात, सेलिब्रिटी जेव्हा तुमच्याकडे आलेत किंवा ते होतं, तर त्यावेळेच्या भावना तुमच्या काय होत्या? म्हणजे असंच वाटत होतं की म्हणजे जो नॉर्मल माणूस आहे तो त्यांच्या मागे मागे धावत होता, आणि ते स्वतः आमच्यापर्यंत येत होतं, हीच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे, म्हणजे कलेच्या माध्यमातून तिथपर्यंत आपण पोहोचतोय आणि ते आपल्यापर्यंत येतात आमचं काम बघायला, हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आता तुमच्या जरा शिक्षणाकडे येऊया, म्हणजे तुम्ही डिकेडचे माजी विद्यार्थी होता, तिथून तुमचा हा प्रवास सुरू झाला, पण तिथपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात, म्हणजे कलेचं शिक्षण घेणं हे तुम्ही कधी ठरवलं, त्यासाठी कोणाचं मार्गदर्शन मिळालं, आणि मुळात आधी घरात हे वातावरण आहे का कलेचं? नाही, घरात हे वातावरण नाहीच आहे आमच्या, आणि मुळात लहानपणापासून मला फक्त आवड होती चित्रकलेची, की मी मला एवढं वाटत होतं की मी चित्रकला आवडते, आणि एवढं नॉलेज नव्हतं की कॉलेज वगैरे असतं चित्रकलेचं. बरोबर, तर सावंतवाडीत पण इथे आपलं हे ना बांदेकर आर्ट्स, फाईन आर्ट्स, तर तिथे ते फक्त ऐकून होतो मी, आणि तिथे पण मी ट्राय केलं होतं, पण ते तिथे झालं ना ऍडमिशनचं माझं, आणि देवरुखला ते पण चांगलं कॉलेज आहे, तर आपले कुणकेरीचे ते मराठी सर म्हणून आहेत तिथे, ते प्राध्यापक आहेत रणजित मराठे, तर तिथे गेलो, कॉलेज आवडलं, नंतर ठरवलं की तिथेच म्हणजे इथेच ह्याच फील्डमध्ये जे काय असेल ते करायचं करिअर. पहिले एक वर्ष जरा सगळं समजून गेला, वेळ गेला माझा, आणि सेकंड इयरपासून मी सगळं समजलं होतं की कसं करायचं काय करायचं, मग ते एक्सपेरिमेंटल काम करून करून झालं होतं, म्हणजे व्यवस्थित ते समजलं होतं काय काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला असं कधी वाटलं की आता आपल्याला याच फील्डमध्ये यायचं आहे, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरातल्यांना सांगितलं तर त्यावेळी त्यांनी हे कसं समजून घेतलं? म्हणजे असं बघितलं तर कला या गोष्टीकडे आता
बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. मग यात तू करिअर काय करणार आहेस, पैसे काय कमावणार आहेस, अशा रिॲक्शन्स असतात बऱ्याचदा. तर तुझ्या घरच्यांनी हे कसं समजून घेतलं? मी घरात बोललो होतो की पेंट ह्यामध्येच मी करिअर करेल, तर घरात मला पूर्ण सपोर्ट होता. ते म्हणाले की तुला जे वाटेल, तुला जे चांगलं वाटेल ते तू कर, आमचा कसलाच विरोध नाही, असं मला घरातून पूर्णपणे सपोर्ट होता. म्हणजे त्यांनी असा पण प्रश्न निर्माण नाही केला की तू कसं कमवणार, काय कमवणार, तुला जे करायचं ते तू कर, तुला जे आवडेल ते तू कर. त्यांना विश्वास, त्यांनी विश्वास दाखवला, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे त्यांना असं माहिती पण नव्हतं ऍक्च्युली की त्या फील्डमध्ये काय आहे काय नाही, किंवा विश्वास फक्त हा मोठा होता आणि तोच मी फक्त विश्वासाच्या जीवावरच पुढे घेऊन आलो त्यांना. ही फार अत्यंत महत्वाची गोष्ट असते जेव्हा आपल्या घरातले आपल्यावर विश्वास ठेवतात आणि आपल्याला पाठिंबा देतात, तीच खरं गरजेचं असतं. पण तुम्ही तिथं डिकॅडमध्ये शिकल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले? म्हणजे पहिल्यांदा जे तुम्ही चित्र रेखाटायचं किंवा तुम्ही त्यावर काम करायचं, पण जेव्हा तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन संपवलं, हे सगळं प्रशिक्षण संपवलं, त्यावेळी तुमच्यात काय बदल जाणवले तुम्हाला? ऍक्च्युली पहिल्यांदा आपण जेव्हा जातो तेव्हा आपण एका दगडाप्रमाणे असतो, अगदी बरोबर, आणि जो शिल्पकार असतो त्याला घडवतं मूर्तीला, त्याचप्रमाणे तिथले शिक्षक असतात ते पण आपल्याला तसंच घडवतात. म्हणजे कधी कधी कठोर वागतात आपल्याशी, कधी कधी प्रेमळ वागतात. तर तो जो प्रवास असतो तो खूप महत्त्वाचा असतो चित्रकला जीवनातला, किंवा तो जो कुठचाही प्रवास असेल तो खडतर असतोच, पण तो तितकाच महत्त्वाचा असतो की आपण कसं घडतो. आणि चित्रकला पण अशी गोष्ट नाही की ती लगेच जमेल आपल्याला, त्यासाठी खूप प्रयत्न करून करून एक्सपेरिमेंट करून त्याच्यानंतर खूप प्रॅक्टिस करायला लागते. तसेच मी सेकंड इयरपासून खूप मेहनत घेतली स्वतःवरती की प्रॅक्टिस करून करून एक्सपेरिमेंटल व्ह्यूज, त्याच्यानंतर अनेक चित्रकारांची कामे बघून स्वतःमध्ये इन्स्पिरेशन आणून ते काम पुढे घेऊन गेलो स्वतः. तिथं तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळालं किंवा आता कोणाचं मार्गदर्शन मिळतं? मार्गदर्शन म्हणजे कॉलेजमधल्या सगळ्या शिक्षकांनी तसं मार्गदर्शन केलं होतं. आणि असं काय नाही, असं नाही की एक्सपेरिमेंट स्वतः एक्सपेरिमेंट करूनच मी पुढे आलो खरं म्हणाल तर. आणि त्यात मार्गदर्शन पण त्यांनी शिक्षकांनी पण खूप केलं, वेगवेगळ्या मीडियममध्ये काम केलं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या साईजमध्ये काम केलं. कारण कसं असतं, आपण एखाद्या साईजवर अडकून राहिलो तर मोठ्या साईजची सवय होत नाही कधी कधी. आणि कधी कधी असं पण होतं की आपण एकाच साईजवर लिमिटेड आहोत, तर ते आधी बंधन मी सगळ्यात पहिले तोडून टाकलं स्वतःसाठी. म्हणजे थोडस वेगवेगळ्या पद्धतीचं काम करून, म्हणजे जे काय सातत्य आणि वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत राहायचं. बरोबर. पण तुम्हाला कुठल्या गोष्टीचं चित्र साकारायला जास्त आवडतं? ऍक्च्युली मला ह्युमन फिगर्स असतात ना, ते जास्त मला वैयक्तिक आवडतात. कारण माझा जो लास्ट इयरचा डेझर्टेशनचा पार्ट होता तो मी स्वतःवरतीच केला होता, सेल्फ पोर्ट्रेट म्हणून. तर स्वतःला कसं शोधता येईल, स्वतःमध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे, कसं डेव्हलपमेंट करता येईल, त्यावरच मी सगळं ते फोकस केलं होतं. आणि सेल्फ पोर्ट्रेटवरच हाच विषयच घेऊन तो मी एक विषय निवडला होता. जेव्हा तुम्ही इथं आलात अयोध्येतून सिंधुदुर्गात पुन्हा एकदा, म्हणजे जवळपास 9 दिवसांनंतर तुम्ही पुन्हा सिंधुदुर्गात आलात, तर तुम्हाला माहिती होतं का म्हणजे सिंधुदुर्गात बऱ्याच ठिकाणी कुडाळमध्ये तुमच्या या सगळ्याचे बॅनर लागले होते. त्यानंतर जेव्हा तुम्ही आलात तर त्यावेळी घरातल्यांची असेल, मित्रमैत्रिणींची असेल, काय रिॲक्शन होतं? तर घरातल्यांची अशी रिॲक्शन होते की आमच्यापैकी कोणतरी एक गेला आहे, आमच्यासाठी खूप मोठं आहे, मोठं आहे. आणि सगळे तिथले मित्र वगैरे माझे सांगायचे की तू इथपर्यंत पोहोचला ही मोठी गोष्ट आहे, आणि ते नंतर कोणी जाईल, पण अशा वेळी तू गेलास ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि ते पण तुझ्या करिअरच्या रिलेटेड. बरोबर. पण आता तुम्हाला भविष्यात नेमकं काय करायचं आहे, काय तुमचे प्लॅन आहेत, काय ठरवलंय भविष्यात? म्हणजे आता जर माझा प्रवास सुरू झालाय तर मी हेच म्हणेन की मी काम करत राहीन आणि कामाच्या आधारेच मोठा होईन. जे काय असेल ते आता नाही, आता पण आता कुठे चालू झालंय संधी मिळाली, तर असे एक्झिबिशन भरवेन अनेक प्रकारचे आणि एक्सपेरिमेंट करत राहीन. बरोबर. त्याचप्रमाणे आपोआप संधी येत मला पाण्यामध्ये माझ्यापर्यंत.
त्यासाठी तुम्हाला शुभेच्छाच खरं तर. आता शेवटचा प्रश्न, तुम्ही जसं मगाशी म्हटलात की सातत्य फार महत्वाचं आहे या सगळ्यात, आणि अर्थात म्हणजे तुम्ही एकदा डिझाईन केली किंवा एखादं चित्र रेखाटलं त्यावर तुम्हाला थांबता येत नाही, त्यात बदल करावे लागतात, नवनवीन गोष्टी शिकाव्या लागतात. तर अशा तुमच्यासारख्या नवयुवकांना किंवा यासाठी करिअर करू इच्छिणाऱ्यांना काय सल्ला द्याल? ॲक्च्युली स्ट्रगल सगळीकडेच आहे, ते कुठेही आपण कुठली फेल असू द्यात, त्यासाठी रोज प्रॅक्टिस आणि आपला फोकस हाच इम्पॉर्टंट आहे. तो जर फोकस आपण केला तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि एक्सपेरिमेंटल काम आपलं असलं पाहिजे जास्तीत जास्त. एक्सपेरिमेंट आपण आता तसं बघितलं की, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ऑब्झर्वेशन, आपला आपलं ऑब्झर्वेशन जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं आपलं व्हिज्युअल स्ट्रॉंग असेल, आणि त्याच व्हिज्युअलच्याच अवेसवर आपण एक चांगलं चित्र निर्माण करू शकतो. बरोबर. आणि तेवढीच थिंकिंग प्रोसेस पण स्ट्रॉंग असली पाहिजे. अगदीच. म्हणजे छोटे छोटे बारकावे जे होते ते त्यांनी तुम्हाला सांगितलेत. मला असं वाटतं या छोट्याशा एक्सपिरियन्सचा तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा फायदा होईल. महादेव, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि यापुढे सुद्धा आता एक छोटी संधी मिळाली, अशा संधी अनेक मिळत राहो आणि तुमची यशाची वाटचाल अशीच सुरू राहो यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते महादेव गावडे, ज्यांना अयोध्येत रामाचं चरित्र साकारण्याची आपल्या कलेच्या माध्यमातून संधी मिळाली आणि हे अनुभव त्यांनी आपल्याशी शेअर केले. आता इथंच थांबतोय. पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साधलाय. धन्यवाद.